आजपासून 15 ते 18 या वयोगटातल्या तरुणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये या वयोगटातले जवळपास 1.5 लाख तरुण आहेत. त्यामुळे अलिबागच्या जिल्हा रुग्णालयासह JNPT मध्ये उरण, कर्जत, कशळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन इथल्या ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय अशा 14 आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या 10 आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. बूस्टर डोससाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. जनहित याचिकेद्वारे हायकोर्टामध्ये मागणी केली आहे. केंद्र, राज्य आणि पालिकेला आदेश देण्याची मागणी याचिकेमध्ये आहे. 3 महिन्यांनी लसीची परिणामकारकता कमी होते असाही मुद्दा या याचिकेमध्ये मांडण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला, झपाट्यानं वाढतोय. याचबरोबर आता ओमायक्रॉनची रुग्णसंख्या सुद्धा वाढतीय. काल दिवसभरामध्ये राज्यात 11,877 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 50 ओमायक्रॉन बाधित आढळलेत आणि याशिवाय 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या धारावीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि गेल्या 24 तासात कोरोनाच्या 60 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 1 जानेवारीला 24 रुग्णसंख्या असलेल्या धारावीमध्ये दुसऱ्या दिवशी 60 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीकरांची चिंता वाढली आहे. धारावी, दादर आणि माहीममध्ये 274 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईमध्ये चाळी आणि झोपडपट्टींमधला संसर्ग आता वाढला आहे. त्यामुळे BMC ची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या विलगीकरणावर भर दिला जाणार आहे आणि दुसऱ्या लाटेमध्ये इमारती, उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रुग्ण हे जास्त होते. पण आता परिस्थिती उलट दिसते. ज्या 11 चाळी आणि झोपडपट्ट्या सध्या प्रतिबंधित आहेत त्यामधली रोगसंख्या 1.25 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी आता वाढली आहे. कल्याण MIDC मध्ये कोविड सेंटर उभारणीचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय. 540 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात 240 ICU बेड, 300 ऑक्सिजन बेड असतील. लहान मुलांसाठी बेड तयार करण्यात आले. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे कोविड सेंटर उभारण्यात आलंय. चोपड्यातल्या मंगल कार्यालयामध्ये भिडे गुरुजींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आणि यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झालं. बंदिस्त जागेत क्षमतेपेक्षा जास्त जनसमुदाय जमा झाल्यामुळे या विरोधात आयोजकांसह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसलं. पटण्याच्या NMCH मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. तब्बल 84 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. रुग्णालयातल्या 194 डॉक्टरांची RT-PCR टेस्ट केली आणि यापैकी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, ज्युनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर्सचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये रुग्ण वाढत चालले. त्यामुळे शाळा, कॉलेज आणि पर्यटन स्थळं आता बंद करण्यात आली. सर्व कार्यालयांमध्ये 50% उपस्थितीचे निर्बंध लागू केले. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कोलकात्यातल्या दक्षिणेश्वर मंदिरामध्ये शनिवारी मोठी गर्दी झाली होती आणि त्यामुळे तिथे प्रवेशबंदी केली आहे. लिओनेल मेसीसह पॅरिस सेंट जर्मेन फुटबॉल संघातल्या 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपमध्ये फुटबॉल स्पर्धांवर कोरोनाचं सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. आघाडीपटू मेसी तसंच बचावपटू जिओन बेनार्ड, राखीव गोलरक्षक सर्जिओ रिको आणि नेथन बटुमासलाचा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. इतर बातम्यांकडे वळूया. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांबाबत केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या निकषाचा फेरविचार करण्याचं आश्वासन केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलंय. समितीनं केलेली शिफारस ही केंद्र सरकार स्वीकारणार आहे आणि त्यामुळे 8 लाखांची उत्पन्न मर्यादा कायम राहणार आहे. आता या प्रकरणावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मुंबई ठाण्यामध्ये ई रिक्षांना चांगले दिवस आलेत. इलेक्ट्रिक वाहनाच्या इंधनाचा खर्च 1 किलोमीटरसाठी 1 रुपया इतकाच आहे. पेट्रोल वाहनांसाठी हा खर्च 10 रुपयांवर जातो आणि त्यामुळे तो रिक्षाचालकांना परवडत सुद्धा नाही आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी यासाठी इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांना 30,000 सबसिडी देण्यात आली आहे. पेन्शनधारकांसाठी ही चांगली बातमी आहे. हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2021 होती. आता ती 2 महिन्यांनी वाढवून दिली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मुदतवाढ दिल्याचं निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागानं सांगितलं आहे.
शिवसेनेनं मुंबई महापालिकेमध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर सर्वच महापालिकांमध्ये हा कर रद्द करण्याच्या मागणीनं जोर धरलाय. आगामी 10 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मालमत्ता कर रद्द करण्यासाठी सरसावलेत आणि अनेक महापालिकांमध्ये मालमत्ता कर माफीची मागणी जोर धरू लागली आहे. देशात घरांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशभरामध्ये 71% वृद्धी झाली आहे आणि मुंबईमध्ये 72%, तर पुण्यामध्ये 53% घरांची विक्री झाली आहे. एनरॉक कंपनीनं 7 शहरातल्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ही विक्री कोविड पूर्वीपेक्षा सुद्धा 10% मात्र कमी आहे. ओबीसी आरक्षणासाठी वंजारी समाज आता आक्रमक झालाय. जय भगवान महासंघाचा पुण्यामध्ये एक भव्य मेळावा पार पडला आणि यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवानगड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचं ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केलंय. जोपर्यंत ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की आपण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या 12,000 वाढली आहे. उपलब्ध जागांपैकी 89,000 जागा आतापर्यंत भरल्यात. यावर्षी प्रवेश वेळापत्रकामध्ये सुसूत्रता आणि लवचिकता आणल्यानं प्रवेशामध्ये वाढ झाल्याचं सीईटी सेलचे प्रमुख रवींद्र जगताप यांनी सांगितलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या घोडबंदर वर्सोवा खाडी पूल हा आजपासून 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. वर्सोवा पुलाच्या चौकामध्ये दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे आजपासून 3 दिवस या पुलाच्या एका लेनवरून प्रवास सुरू असेल. या काळामध्ये मुंबईहून वसईच्या दिशेनं जाणारी इथली वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येईल, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होऊ शकते. राणीबागेतल्या प्राण्यांचे पिंजरे आणि अधिवास तयार करण्याच्या कामासाठी पालिकेनं काढलेल्या निविदा वादात सापडल्यात. काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनं सुद्धा या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय. निविदा प्रक्रियेमध्ये फेरफार केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलाय आणि या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार सुद्धा केली आहे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि स्कायवे इन्फ्रा प्रोजेक्ट या दोन कंपन्यांबाबत संशय व्यक्त होतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या नक्षत्र उद्यान आणि सुभाष मैदानाची दुरवस्था झाली आहे. नक्षत्र उद्यानासाठी 1,00,000 रुपये खर्च करून त्याची अवस्था दयनीय आणि हे उद्यान म्हणजे गर्दुल्ले भिकाऱ्यांचा आता अड्डा बनलाय. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 65 उद्यानं आहेत आणि बहुतांश उद्यानांचीही अशीच अवस्था आहे. महावितरणच्या 76% ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरल्याचं उघड झालंय. बिल भरण्यासाठी रांगा लावणं आता कालबाह्य झाल्याचं चित्र आहे. 20 ग्राहक आता ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्वीकारतात. 8 महिन्यामध्ये जवळपास ऑनलाईन पद्धतीनं 35,453 कोटी जमा झालेत. महावितरणकडून सर्व वर्गातल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा या डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय. ज्वारी गहू हरभऱ्यासाठी हे वातावरण पूरक आहे आणि या काळामध्ये ज्वारीची कणसं गव्हाच्या लोंब्या तयार होत असतात, त्यामुळे ही थंडी फायद्याची आहे. त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते. कोरडवाहू शेतकऱ्यांना ही थंडी फायद्याची आहे. नाशिकमध्ये श्री गजानन महाराज मंडळानं काढलेल्या नाशिक ते शेगाव सायकल रॅलीचं चांदवड शहरामध्ये स्वागत करण्यात आलंय. हे सायकलिस्ट रॅलीद्वारे सायकल चालवण्याचे फायदे समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहेत. तसंच प्रत्येक गावामध्ये जाऊन झाडं लावा झाडं जगवा असा संदेश देत वृक्षारोपण देखील करतात. जवळपास 80 सायकलिस्ट या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीबाबत गेल्या काही आठवड्यामध्ये बरीच चर्चा होती आहे. क्रिकेट नियामक मंडळातला विसंवाद उघड झाल्यानंतर कोहलीनं खेळावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. कर्णधार या नात्यानं इतर खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा तो प्रयत्न करतोय अशा शब्दांमध्ये भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याचं कौतुक केलंय. लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर खंडापूर परिसरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गंगापूर खंडापूर रस्ता ओलांडताना हा बिबट्या दिसलाय आणि या बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागानं गस्त सुरू केली आहे. बिबट्या कुत्र्यांची आणि वासरांची शिकार करतोय. दरम्यान नागरिकांनी सावध राहावं असं आवाहनही करण्यात आलंय.
सिन्नर तालुक्यामध्ये चास इथं कामावरून घरी परत जात असलेल्या एका कामगारावर बिबट्याने हल्ला केला। यामध्ये हा कामगार गंभीर जखमी आहे, रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। चास इथल्या साईबाबा मॉलमध्ये काम करून रात्री 10:00 सुमारास कासरवाडीच्या पुलावर हा कामगार जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला। कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड पोलिसांवर संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। 31 डिसेंबरच्या रात्री कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये महिला फिर्यादीची तक्रार घेण्यासाठी विलंब केल्याचा आरोप त्यांनी केला, तर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे